फार सुंदर वर्णन केले कोणीतरी आईचं आई म्हणजे पाऊस श्रावणात रिमझिमणारा आई म्हणजे पाऊस श्रावणात रिमझिमणारा कधी प्रेमाचा कधी रागाचा लपंडाव खेळणारा जीवनाचा खरा अर्थ जिनं मला शिकवला असेल तो माझ्या मायनं तिनं मला लहानपणी स्वावलंबनाचे धडे दिले आयुष्याच्या वाटचालीत सदैव साथ देताना तिनं कधीच माझ्यावर कोणतीही बंधनं घातली नाहीत मी कोणतं करिअर करायचं हा निर्णय तिनं पूर्णपणे माझ्यावरच सोपवला तिचं व्यक्तिमत्व तिची जीवनशैली हाच माझा जगण्याचा आदर्श असं सांगणाऱ्या धनश्री दामलेची माय निलिमा प्रधान माझी आदर्श शिक्षिका माय आई खरं तर या दोन शब्दांपासूनच आपल्या आयुष्याची सुरुवात होते म्हणजे आपण जन्माला येतो तेव्हा तेव्हा सर्वात प्रथम आपण बघतो आईला एखादं लहान मूल सगळ्यात प्रथम विश्वास ठेवतं ते आपल्या आईवर एक छान कविता वाचलेली जगी माऊली सारख कोण आहे जिचे जन्मांतरीचे ऋण आहे असे ऋण जे ज्यास व्याज नाही त्या ऋणाविनं जीवनास सा साज नाही आणि खरं ते आई आपल्यावर जे प्रेम करते किंवा आपल्यासाठी जी मेहनत घेते ते अतोनात असतं त्याची परतफेड आपण आयुष्यभर करू शकत नाही किंवा अशी परतफेड करण्याचा विचारही करू शकत नाही कारण आईचं प्रेम हे तुम्ही करत असलेल्या प्रेमापेक्षा नेहमीच एक टक्का जास्त नक्कीच असतं तर अशी ही माझी आई निलिमा प्रधान आणि आधीची निलिमा भालचंद्र मुजुमदार मला दोन मुली आहेत एक धनश्री आणि एक पूजा मला दोन्हीकडचं माझं माहेरचं आणि सासरचं चा वातावरण सारखं असल्यामुळे आणि घर त्यांनी दोन्ही फॅमिलीने मला सपोर्ट केल्यामुळे मी दोन्ही मुलींवर संस्कार चांगले करू शकले माझ्या आईची स्वतःची लहान मुलांची नर्सरी आहे आणि मी लहान असल्यापासून आई ती नर्सरी चालवते आज जवळजवळ सत्तावीसावं वर्ष आईच्या या नर्सरीचा आहे आणि अजूनही ती चालवते तर त्यामुळे लहान मुलांवर ती जे संस्कार करते ते आमच्यावर आपोआप घडत गेले असं म्हणेन की आई आम्हाला नेहमी म्हणते की तुम्ही काहीही करा पण लहान मुलांना कधी दुखवू नका कारण ती निरागस असतात त्यांना खरंच काही कळत नाही त्यांनी पटकन चुकून फटका मारला तेवढ्या वेळापर्यंत ओरडा पण त्याच्यावर कधी राग धरू नका तर हे छोटे छोटे संस्कार आईच्या शाळेत आम्ही जाऊन बसायचो नुसत्या पण आई, आई असं कधी हा मला वागवायची नाही की मी तुमची आई आहे आणि ह्या मुलांची शिक्षिका आहे असं कधीच वागवायची नाही तिथे जर आम्ही काही चुकीचं केलं तर आम्हाला ती रागवायची आणि आम्हाला ती तिकडे सुद्धा शाळेत मला सांगायची आई हाक मारायची नाही मला मला बाई म्हणून हाक मार कारण इकडे मी तुझी शिक्षिका आहे आणि आई नाही त्यामुळे हे संस्कार आमच्यावर तसेच घडत गेले सगळ्यांबरोबर एखादी गोष्ट शेअर करायची किंवा घरात एखादी गोष्ट आणली तर आपल्यासाठी छोटं चॉकलेट पाच रुपयाचं जरी आणलं तरी सहा लोकांमध्ये ते शेअर केल्याशिवाय आपण खायचं नाही तर ह्या छोट्या छोट्या सवयी मला माझे आई बाबा आजी आजोबा या सगळ्यांनीच लावल्या आणि हे संस्कार आमच्यावर माझ्यावर आणि माझ्या बहिणीवर पूजावरही असेच घडत गेले आणि कधीच आमच्यावर अशी बंधनं लादली गेली नाहीत की तुम्ही हेच करा तुम्ही हे करू नका तर आम्हाला अशी मोकळीक होती तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा पण ज्या क्षेत्रात कराल तिथे मनापासनं करा आणि प्रामाणिकपणे करा धनश्री साधारण सहा सात वर्षाशी असेल तेव्हा मी तिला माझ्या ऑफिसमध्ये घेऊन गेले होते आणि काही कामानिमित्त काम मी तिला एका खुर्चीत बसवलं आणि तिला मी मी दुसरे कोणतरी आले होते त्यांच्याशी बो बोलत होते तर धनश्री खेळत होती जवळ फोनजवळ अशी चाळा करत होती तर फोन उचलला आणि रिसिवर लावलेला होता कानाला मी त्यांच्याशी बोलणं वाढल्यामुळे मी त्यांच्याशी बोलत होते आणि मीही थोडं धनश्रीकडे लक्ष दुर्लक्ष केलं त्यामुळे माझंही यांच्याशी बोलणं चालू होतं बराच वेळ झाला धनश्री आपली फोनवर बोलते तर मी तिच्या हातातून रिसिव्हर घेतला आणि म्हटलं कोणाशी बोलते तर तिला ते काही कळलं नाही आणि मग ती फो मी फोन घेतला म्हटलं सॉरी हां म्हटलं तिकडून पलीकडून आवाज आला मला म्हणून मी त्यांना म्हटलं सॉरी म्हटलं माझी लहान मुलगी फोनवर बोलत होती तर ते म्हणाले नाही नाही बोलू द्या ना तिला तर मी म्हटलं पण तुम्हाला डिस्टर्ब तिने केलं तर नाही म्हणाले ती गोड बोलते मुलगी तर तिला बोलू द्या तर मी त्यांना म्हटलं तुमचं नाव काय तर तिकडून समोरून आवाज आला की मी पी सावळाराम बोलतो आहे आणि सगळ्यात प्राऊड फिलिंग म्हणजे माझ्या आयुष्यातला हा पहिला फोन कॉल आणि जो मला नंबर जेव्हा नंबर डायलसुद्धा करता येत नव्हते तेव्हा असाच रँडम कुठचा तरी नंबर मी डायल केला आणि तो लकीली माझ्या नशिबाने तो पी सावळारामांनाच लागला आणि कदाचित त्यामुळेच आज मी या निवेदन क्षेत्रात जे मुलाखती घेते त्याची सुरुवात तेव्हापासून झाली असं म्हणायला म्हणजे ते फोन ठेवताना शेव शेवटचं वाक्य जे बोलले की ती कॉन्फिडंटली बोलली आणि गोड बोलली तर हाच तिचा बोलण्याचं तिला पुढच्या तिच्या आयुष्यात खूप फायदा होईल आणि तसंच घडत आहे आणि तसंच तिला त्याचा फायदा होतो आहे जसं मगाशी म्हणाले की आईने पहिल्यांदा माझं कुठेच कौतुक केलं नाही तर सतत काहीतरी ती शिकवत गेली त्याच्यामुळे असं वाटायचं की आई आपलं कौतुक करतच नाही आपण कितीही चांगली गोष्ट केली ना तरी आजूबाजूचे सगळे लोक म्हणजे आजी आजोबा एवढं भरभरून कौतुक करायचे की अरे बाबा खूप छान केलं आणि सगळ्यांना सांगत सुटायचे आमच्या नातींनी हे केलं आमच्या नातीने ते केलं आई शांत असायची आईला कसलंही काही वाटायचं नाही की काय म्हणजे मी म्हणायचं ही काय आपली आई अशी काय करते म्हणजे हिला काही कौतुकच नाही आहे माझ्याबद्दल पण ह्याचा अर्थ नंतर नंतर लागत गेला कारण जर तिने माझं आधीच कौतुक केलं असतं तर कदाचित मी पुढच्या गोष्टी शिकू शकले नसते आणि त्या शिकण्यासाठी आईनी तेव्हा आई ते खूप खंबीर राहिली एक गोष्ट सांगायची शाळेतला एक किस्सा आहे मी शाळेत आमची परीक्षा होती आणि तोंडी परीक्षा होती तर त्याच्यात पैकी एकोणीस प्रश्नांची उत्तर मी बरोबर दिली आणि येता येता आई मला विचारत होती नेहमी ना मला शाळेतनं घरी येताना नेहमी विचारायची आज ह्या प्रश्नाचं काय दिलंस उत्तर ह्या प्रश्नाचं म्हणजे घरी येईपर्यंत आमचा संवाद फक्त अभ्यासाबद्दलच असायचा आणि त्याच्यात मी सांगितलं की आई मला एकच प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर पण मी पैकी एकोणीस आणि पैकी एकोणीस कोणालाच नाही मिळणार आहेत कारण माझ्या मैत्रिणींना पैकी अठरा प्रश्नांची उत्तरं आली आहेत म्हणजे मी असं कमी 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 करत आलेले तर आईने मला तिथे जोरात चिमटा काढला आधी वीसपैकी एकोणीस म्हणजे काय वीसपैकी वीसच मिळायला पाहिजे म्हटलं आई मला खरंच नाही जमलं तर नाही आता अभ्यासाला बसायचं आणि तो दिवस त्या दिवसानंतर मे महिन्याची दोन महिने सुट्टी होती तरी पण तिने माझ्याकडनं पहिले दहा दिवस त्या प्रश्नाचं उत्तर का नाही आलं म्हणून अभ्यास करून घेतला आणि मगच मला ती काय सुट्टी लागली ती लागली पण तेव्हापासून एक गोष्ट शिकले की आईला जर उत्तर द्यायचं असेल तर आपलं सगळं बरोबर आलं पाहिजे नाहीतर आपली काही कळलं नाही धनश्री कॉलेजला असताना लास्ट इयरला असताना पहिलं तिला निवेदनाचं काम आलं होतं आणि तिने कम्प्युटरवर बघून वगैरे सगळं तिने स्क्रिप्ट बनवलं होतं पण मला टेन्शन आलं होतं की ती म्हणजे एक तासभर तरी ते बोलायचं होतं आणि ती आता हे कसं काय करेल एवढ्या मोठ्या प्रेक्षकांसमोर ती बोलेल का म्हणून मी स्वतः तिच्याबरोबर गेले होते त्या दिवशी कार्यक्रमाला आणि तो कार्यक्रम चालू झाल्यानंतर संपेपर्यंत मला खूप टेन्शन आलं होतं पण तिने जो कार्यक्रम केला आणि लोकांच्या ज्या प्रतिक्रिया मला ऐकायला मिळाल्या त्यांनी मी भारावून गेले आणि त्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून मला खूप समाधान वाटलं धनश्रीला मी म्हटलं या क्षेत्रातच तू तु तुझी प्रगती कर आणि आईने हा पाठिंबा नेहमीच मला दिलेला आहे आणि कुठेही आज मी कुठेही शूटिंगला गेले तरी आई नेहमी माझ्याबरोबर असते आई नेहमी म्हणते की आ, मी माझ्या सगळ्या गोष्टीतनं वेळ काढीन तुला जेव्हा कधी गरज लागेल तेव्हा तू मला सांग आणि ती नेहमी येत असते म्हणजे जेव्हा माझं लग्न झालं नव्हतं तेव्हा पण ती यायची आणि आताही येते माझ्याबरोबर सगळीकडे त्यामुळे मला असं सिक्युअर फील होतं की आजूबाजूला जरी बाकीची माणसं असली तरी आई आपल्याबरोबर आहे तर ते खूप सिक्युअर फिलिंग असतं आणि जिकडे शक्य नाही तिथेसुद्धा ती मॉरल सपोर्ट खूप करत असते मला की तू अशी राहा व्यवस्थित राहा आणि त्यामुळे मला ही शिकवण आईकडनं मिळत गेलेली आहे आणि त्यामुळे मला माझ्या क्षेत्रात काम करायलासुद्धा चांगला त्याचा फायदा होतो चांगली संधी मिळते कारण आईचा पाठिंबा मला आणि एकूणच सगळ्याच घरच्यांचा पाठिंबा मला खूप आहे आणि त्यामुळे कधी आईने असं सांगितलं नाही की तू हे काम आधी कर आणि मग तुझं काम कर असं कधीच नाही आईने सगळं घर खूप छान सामना सांभाळते ती आणि ती म्हणजे ती खूप सकाळपासून रात्रीपर्यंत मेहनत करत असते पण आम्ही आमच्या क्षेत्रात काहीतरी करू यासाठी खूप धडपडत असते ती आणि अजूनही माझ्या बहिणीला सुद्धा ती इतकी ओरडते तिला सारखी बोलत सुद्धा असते की तू हे करत नाहीस करत नाहीस पण त्याचा कुठेतरी तिला फायदा होणार आहे हे मला माहिती आहे आणि ती सुद्धा याच क्षेत्रात आहे ती डान्स डान्समध्ये करिअर करते आणि आई तिला खूप मदत करते आई तिच्याबरोबर सुद्धा जाते हे ती कसं मॅनेज करते मला खरंच कळत नाही म्हणजे घरच्यांचं सगळं करायचं आणि माझ्या बहिणीकडे पण लक्ष द्यायचं माझ्याबरोबर पण पण येते आणि सगळंच सगळंच ती खूप छान मॅनेज करते, आ, पर, सगड, करते। आ, दुसरी एक गोष्ट म्हणजे आई उत्तम स्वयंपाक करते आणि आम्ही मासे ती खूप छान करते आणि मला ते खूप आवडतातच पण आईचं एकूणच जेवण खूप छान असतं धनश्रीला फिशची खूप आवड आहे म्हणजे नॉनव्हेज तिला आवडतंच त्यामुळे नॉनव्हेज कधी खायचं झालं की धनश्री माझ्याकडे येते मी तिच्यासाठी खास ते नॉनव्हेज बनवते हो म्हणजे आमच्याकडे बुधवार शुक्रवार रविवार हे ठरलेले दिवस असतात नॉनव्हेजचे आणि ह्या दिवशी जर मी माझ्या घरी नसेन तर माझ्या सासूबाई नक्की म्हणतात की तू ठाण्याला चालली आहेस कारण <laughs> तुला एकतर नॉनव्हेज खायचं आणि मी सासरीची ब्राह्मण आहे त्याच्यामुळे आमच्या घरी नॉनव्हेज म्हणजे मी करते मला तेवढा सपोर्ट देतात माझे सासू सासरे पण तरी पण फिश वगैरे खायचं असेल तर आईच्या हातचंच त्याच्यामुळे मी आईच्या घरी जाऊन तिथे मस्त मनसोक्त फिश खाते आणि आईला माहिती असतं की एक तर बुधवार शुक्रवार किंवा रविवारी मी हमखास येणार त्यामुळे ती फोन न करताच सगळं आणून ठेवते आणि सगळं रेडी असतं त्याच्यामुळे कधी असं माझा मूड ऑफ झाला नाही अरे बापरे बुधवारी आणि भेजे तर असं कधीच झालेलं नाहीये माझ्या नवऱ्याने लग्न झाल्यापासून माझ्या जेवणाचं अजिबात कौतुक केलं नाही तरी पण आईच्या जेवणाचं ते नेहमी कौतुक करत असतं आणि माझ्यासाठी एक खूप प्राऊड फिलिंग आहे की तो त्याच्या आईचं आणि माझ्या आईचं जेवणाचं खूप कौतुक करत असतो आणि त्या दोघींकडने ती माझ्या सासूबाईसुद्धा मला माझ्या आई आईसारख्याच आहेत कारण त्याही चार नवीन नवीन गोष्टी मला रोज शिकवत असतात आणि त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं मला त्यामुळे आईसुद्धा मला सांगत असते की त्यांच्याकडनं पण गोष्टी शिक त्या जे काय सांगतात ते सुद्धा शिक तर ह्या दोघीही माझ्या आई म्हणजे आईच आहेत आणि त्या दोघींकडनं खूप काही अजून शिकायचं आहे आणि माझी तिसरी आई म्हणजे माझी आजी तर त्या ती आजीचा ह्या दोन्ही आयांवर आशीर्वाद आहे आणि ती सगळं आम्हाला हवं तसं करत असते आणि आमच्यावर खूप लाड करते दैवाेक मात्र एक माधी